सीताफळ मिलीबग नियंत्रणासाठी उपाययोजना. सीताफळ हे आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर असं फळ पीक आहे. पूर्वी या पिकावर कोणत्याही प्रकारची कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव नव्हता. मात्र अलीकडे पिठ्या ढेकूण अर्थात मिलीबग या किडीमुळे व्यापारीदृष्ट्या अत्यंत मोठं नुकसान होत आहे. संपूर्ण फळावर कापसासारख्या पांढऱ्या शुभ्र रंगाचं आवरण होत असल्यानं शेतकरी याला पांढरी बुरशी असं सुद्धा म्हणतात. मात्र वास्तविक हा रोग नसून ही कीड आहे. त्या अनुषंगानं चला याच्या नियंत्रणाबद्दल आता आपण माहिती घेऊयात. मिलीबग मादीचं शरीर अंडाकृती सपाट आणि मऊ असतं. या किडीच्या शरीरावर मऊ पांढरी मेणचट पिढी शिंपल्यासारखी दिसते. या किडीची अंडी अंडाकृती नारंगी रंगाची आणि उघड्या डोळ्यांनी दिसणारी असतात. या अंड्यातून संथपणे सरपटणारी नारंगी आणि विटकरी लाल रंगाची पिल्लं बाहेर पडतात आणि झाडावर पसरतात. ती पिल्लं फळावर आणि फांद्यांवर थांबतात. ही कीड पानं कोवळ्या फांद्या कळ्या आणि कोवळी फळं यातून रस शोषून घेतात. त्यामुळे पानांचा फळांचा आकार वेडावाकडा होतो. सर्वात जास्त नुकसान फळांचं होतं. फळांची वाढ योग्य होत नाही आणि आकार वेडावाकडा होतो. तसंच फळाच्या बेचक्यांमध्ये किडींचं पांढरट आवरण स्पष्टपणे दिसून येतं, त्यामुळे फळांना बाजारभाव मिळत नाही. सुरुवातीच्या किडीच्या अवस्थेत किडीवर पांढऱ्या रंगाचा मेणचट पदार्थ नसतो, त्यामुळे या अवस्थेत कीटकनाशकांचा योग्य परिणाम होतो. या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजनांची अत्यंत आवश्यकता आहे. केवळ मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यानंतर कीटकनाशकं फवारून संपूर्ण नियंत्रण होऊ शकत नाही, त्यामुळे सुरुवातीपासूनच योग्य उपाययोजना हाती घेण्याची आवश्यकता आहे. प्रथमतः बहार संपल्यानंतर बागेतली स्वच्छता करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी झाडावरील राहिलेली रोगट फळं आणि फांद्या तात्काळ काढून नष्ट कराव्यात. बहार धरण्यापूर्वी झाडांची छाटणी करत असताना रोगट फळे फांद्या तसंच गर्दी करत असलेल्या फांद्या छाटून घ्याव्यात. मिलीबग ही कीड प्रामुख्यानं जमिनीवरून मुंग्यांद्वारे झाडांपर्यंत पोहोचवली जाते. त्यामुळे बहराचं पाणी देण्यापूर्वी जमिनीवर मिथिल पॅरॅथिऑन 2% पावडर हेक्टरी 10 किलो या प्रमाणात धुरळावी. बहराचं पाणी दिल्यानंतर नवीन पालवी फुटण्यापूर्वी खोडावर जमिनीपासून 2 फुटांपर्यंत बोर्डो मिश्रणाचा लेप द्यावा. त्यासाठी 10 लिटर पाण्यामध्ये 1 किलो मोरचूद आणि 1 किलो चुनखडी तसंच मोनोक्रोटोफॉस 150 मिलीलिटर किंवा क्लोरोपायरीफॉस 200 मिलीलिटर किंवा डायक्लोरोफॉस 200 मिलीलिटर म्हणजेच मोनोक्रोटोफॉस क्लोरोपायरीफॉस आणि डायक्लोरोफॉस यापैकी कोणतंही एक कीटकनाशक मिसळून घ्यावं आणि या मिश्रणाचा खोडाला मुलामा द्यावा. पालवी फुटण्याच्या अवस्थेमध्ये बोर्डो पेस्ट लावलेल्या खोडावर 15 ते 20 सेंटीमीटर रुंदीची प्लास्टिक पट्टी खोडावर बांधावी आणि नंतर त्या पट्टीवर ग्रीस लावावं. ग्रीस लावताना ते खोडाला लागणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे मुंग्या अथवा मिलीबग झाडावर चढताना ग्रीसला चिकटून बसतात आणि मरतात. मिलीबग हा कीटक सीताफळ या पिकाबरोबरच ग्लिरिसिडिया जास्वंद भेंडी आणि कपाशी या पिकांवर देखील जगत असतो. त्यामुळे या प्रकारची झाडं सीताफळाच्या भोवती राहणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी. एवढं करूनही मिलीबग प्रादुर्भाव फळबागेमध्ये दिसत असल्यास प्रथमतः जैविक कीड नियंत्रणाच्या पद्धतीचा अवलंब करावा.
त्यासाठी मिली बगला खाणारे परभक्षी कीटक क्रिप्टोलिमस मोंटोझरी म्हणजेच ऑस्ट्रेलियन भुंगा प्रति एकरी 600 या प्रमाणात 15 दिवसांच्या अंतरानं 3 ते 4 वेळा बागेत झाडावर सायंकाळच्या वेळेत सोडावा. भुंगेरे सोडल्यानंतर कोणत्याही प्रकारचे रासायनिक कीटकनाशक बागेवर फवारू नये. त्याचबरोबर जैविक नियंत्रणाचाच एक भाग म्हणून व्हर्टिसिलियम लेकॅने किंवा मेटियारायझियम हे जैविक बुरशीनाशक 4 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारावं. त्यामध्ये प्रति 10 लिटर पाण्यात 50 ग्रॅम फिश ऑइल रेझिन सोप मिसळावा. मिलीबगवर असणाऱ्या मेणचट आवरणामुळे कीटकनाशक अथवा बुरशीनाशकं मिलीबगवर परिणामकारक ठरत नाहीत, मात्र फिश ऑइल रोझिन सोपमुळे मेणचट आवरण नष्ट होतं व कीटकनाशक किंवा बुरशीनाशक नियंत्रणासाठी परिणामकारक ठरतं. सदरहू जैविक बुरशीनाशकं वापरत असताना हवामानामध्ये आर्द्रता असणं आवश्यक आहे. तसंच तापमान 35 सेंटीग्रेडपेक्षा जास्त असू नये याची काळजी घ्यावी, अन्यथा जैविक बुरशीनाशकांचा वापर टाळावा. शेवटचा उपाय म्हणून रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी. त्यामध्ये देखील पर्यावरणपूरक ब्युप्रोफेझिन हे कीटकनाशक प्रति लिटर 2 मिलीलिटर याप्रमाणे पाण्यात मिसळून फवारावं. परिणामकारक उपायासाठी प्रति 10 लिटर पाण्यात 10 मिलीलिटर स्टिकर आणि 20 ग्रॅम फिश ऑइल रोझिन सोप वापरावा. या नंतरच्या फवारणीसाठी फळधारणा झाल्यानंतर बोर्डो मिश्रण 1% किंवा बेनोमिल 0.1% म्हणजेच 10 ग्रॅम किंवा प्रॉपिकॉनझोल 0.1% म्हणजेच 10 मिलीलिटर किंवा मँकोझेब 0.25% अधिक कार्बेंडिझम 0.1% अधिक मोनोक्रोटोफॉस 36% प्रवाही 15 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आणि आवश्यकतेनुसार पुढील 3 ते 4 फवारण्या दर 15 दिवसांच्या अंतरानं कराव्यात. सीताफळावर येणाऱ्या मिलीबग अर्थात पिठ्या डेकण्या या किडीमुळे सीताफळाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. त्यामुळे याच्यावरील सर्व एकात्मिक उपाययोजनांचा अवलंब करून शेतकऱ्यांनी चांगले दर्जेदार उत्पादन घ्यावे असे प्रकल्प संचालक आत्मा यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.